देशात धुमाकूळ घालणारा पाऊस शांत होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. फक्त भारतातच नाही तर दक्षिण आशियावर आलेलं पावसाचं संकट आणखी किमान 4 महिने कायम राहणार असल्याचा दावा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि दक्षिण आशिया कृषी हवामान फोरमचे सदस्य डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी केला आहे. पुढचे 4 महिने दक्षिण आशियात पाऊस धुमशान घालू शकतो. ऑगस्ट पासून दक्षिण आशियावर लानिनाचा प्रभाव आहे. लानिना म्हणजे सतत पावसाला पोषक वातावरण होणे. सध्या महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशात पडत असलेला पाऊस त्याचाच परिणाम आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांचं नुकसान झाले आहे. पिकांनी माती वाहून गेले असल्याने अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात माती खरडल्याने शेतीच्या नापिकाचा धोका वाढला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या बऱ्याच लांबणी पडण्याची भीती आहे. सध्या दक्षिण आशियावर लानिनाच्या प्रभावाने पुढचे 4 महिने सातत्याने पाऊस पडण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामान संस्था आणि शास्त्रज्ञांशी झालेल्या चर्चेत ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या चर्चेत अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातल्या निवृत्त हवामान शास्त्रज्ञांचा समावेश आहे अशी माहितीही साबळे यांनी दिली आहे. येत्या काही दिवसात पुन्हा जोरदार पाऊस होऊ शकतो. दक्षिण आशियात भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये येणारे 4 दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.